निवडणुकीमध्ये विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी भाजपनं पूर्ण तयारी केलेली आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी भाजप कोणतीही कसर सोडायला तयार नाही आहे. पण त्यासोबतच भाजपनं आयारामांवर कडक भूमिका घेतल्याचं दिसतंय. नको असलेल्या इनकमिंगला आळा घालण्यासाठी भाजपनं समिती तयार केलेली आहे. पाहूयात त्या संदर्भातला रिपोर्ट. इनकमिंगसाठी आता भाजपचं नवं धोरण. आयारामांची छाननी करण्यासाठी समिती. समितीच्या निर्णयानंतरच आयारामांना प्रवेश. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये आउटगोईंग आणि इनकमिंगला जोर येतो. 2019 निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झालं होतं. आता 4 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली. पण निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या उमेदवारांना आता थेट भाजपमध्ये प्रवेश मिळणार नाही. अशा प्रवेशासाठी भाजपकडून एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या निर्णयानंतरच दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळणार आहे. यापूर्वी जर पदाधिकारी मोठा नसेल तर त्याच्या पक्षप्रवेशाचा निर्णय स्थानिक पातळीवरचं नेतृत्व घेत होतं. नेता मोठा असेल तर भाजपच्या वरिष्ठांना मात्र त्याची कल्पना दिली जात होती. मात्र आता ही समिती स्थापन केल्यामुळे कुठल्याही पक्षातील पदाधिकाऱ्याला पक्षामध्ये घेताना त्याची पूर्ण शहानिशा केली जाणार आहे. स्थानिक पातळीवरची गणितं, त्या पदाधिकाऱ्याचं काम, त्याला सोबत घेतल्यानं काय फायदा होणार आणि त्याचा काय तोटा होणार, या सगळ्याचा आढावा ही समिती घेणार आहे. विशेष म्हणजे समितीतील सर्व सदस्यांचं एकमत झाल्यानंतरच त्या पदाधिकाऱ्याला पक्षामध्ये घेण्याचा निर्णय होणार आहे. तोपर्यंत मात्र त्याला वेटिंगवर राहावं लागणार आहे. खरं तर मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये इतर पक्षांमधून मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झालं होतं. भाजपमध्ये घेतलेल्या उमेदवारांना लोकसभेच्या रिंगणात उतरून त्यांना आमदार खासदारही केलं होतं. सोबतच अनेकांना मंत्री देखील केलं होतं. काँग्रेसमधून आलेल्या नारायण राणेंना भाजपनं केंद्रात मंत्रीपद दिलं. काँग्रेसमधूनच आलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना मंत्रीपद दिलं. काँग्रेसमधल्या ज्योतिरादित्य शिंदेंना केंद्रात मंत्रीपद दिलं. काँग्रेसमधून आलेल्या हेमंता बिश्व शर्मांना आसामचं मुख्यमंत्रीपद दिलं. ईडी किंवा सीबीआयचा ससेमिरा असलेले अनेक जण भाजपमध्ये जातात, मग त्यांची चौकशी बंद होते अशी ओरड विरोधी पक्ष करतात. भ्रष्टाचारांना स्वच्छ करण्यासाठी भाजपकडे वॉशिंग मशीन असल्याचं बोललं जातं. अशा टीकेचा तोटा होऊ नये आणि मतदानाच्या वेळी या अँटी इन्कम्बन्सीचा तोटा होऊ नये या अनुषंगानं भाजपकडून खबरदारी घेताना बघायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.